नमस्कार, परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। पालकमंत्र्यांनी व्यक्त केली खंत, निधी खर्चाबाबत जिल्हा तळाला। परभणी जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपादरम्यान झालेल्या आरोप प्रत्यारोपामुळे जिल्ह्यातील विकास कामे रखडली आहेत। वर्ष संपत आले तरीही बहुतांश निधी जैसे थेच असल्याने परभणी जिल्हा निधी खर्चाबाबत राज्यात तळाला असल्याची खंत आणि खेद पालकमंत्री संजय बनसोडे यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली। जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते पत्रकारांशी बोलत होते। बैठकीसह खासदार संजय जाधव, खासदार डॉक्टर फौजिया खान, आमदार सुरेश वरपुडकर, आमदार बाबाजानी दुरानी, आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार मेघना बोर्डीकर, जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे, सीईओ विनय मुन, पोलीस अधीक्षक राग सुधा आर यांच्यासह आदी उपस्थित होते। तत्कालीन पालकमंत्री सावंत यांनी महाविकास आघाडीच्या लोकप्रतिनिधींना अपेक्षित निधी दिला नसल्याचा आरोप आहे। तत्कालीन पालकमंत्र्यांनी केलेल्या निधी वाटपावर गंभीर आरोप झाल्यानंतर जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून होणाऱ्या विकास कामाच्या यादीला न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे। त्यामुळे गत काही दिवसापासून जिल्हा नियोजन समितीचा एकूण 267 कोटीच्या माध्यमातून होणारी कामे ही न्यायालयाच्या निकालानंतर ठरणार आहेत। सध्या 205 कोटीचा निधी पडून आहे। तातडीने बैठक घेत समतोल राखणार असल्याचे पालकमंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले। टंचाई निवारण्याचे निर्देशही यावेळी पालकमंत्री संजय बनसोडे यांनी दिले। 725 कोटीची मागणी। जिल्ह्यातील परिस्थिती आणि विकास कामाच्या अनुषंगाने प्रशासकीय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधीच्या शिफारशीनुसार 2024-25 साठी जिल्ह्यातून 724 कोटीची मागणी राज्याकडे नोंदवली जाणार आहे। सोमवारी झालेल्या नियोजन समितीच्या बैठकीत यास मंजुरी देण्यात आल्याचे पालकमंत्री बनसोडे यांनी सांगितले। या संदर्भात 10 जानेवारीला उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्याची महत्त्वपूर्ण बैठक होणार असून त्या संबंधित निधीच्या अनुषंगाने मी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले। परभणी जिल्ह्याला अधिकाधिक निधी खेचून आणता येईल यासाठी मी प्रयत्नशील राहणार असल्याचेही यावेळी। याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज।